सकाळची चांदाफोर्ट रेल्वे पॅसेंजर गाडी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने बंद केली असल्याने सामान्य प्रवाशांची चांगलीच धावाधाव होत असल्याचे दिसून येत आहे. ती सकाळची चांदाफोर्टला जाणारी रेल्वे पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या सकाळच्या गाडीने नागरिक कामानिमित्त कमी तिकीट दरात प्रवास करीत होते. चंद्रपूरचे काम झाले की ते सायंकाळी परत येत होते. त्याचबरोबर शासकीय सेवेत काम करणारे कर्मचारी या गाडीने दररोज प्रवास करीत होते. परंतु नेमकी हीच सकाळी चांदाफोर्टला जाणारी रेल्वे पॅसेंजर गाडी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी बंद केल्याने प्रवाशांना एसटी बसचा किंवा खासगी ट्रॅव्हल्सचा जादा दराने प्रवास करावा लागत आहे. राज्य शासनाने मागील वर्षापासून एसटी बसमध्ये महिलांना 50% तिकीट दरात सूट दिली आहे. महिलांसोबत पुरुषांची सुद्धा एसटीमध्ये गर्दी असते, त्यामुळे चांदाफोर्ट रेल्वे पॅसेंजर ही सकाळची गाडी सर्वसामान्य नागरिकांना सोयीची आहे. ही गाडी रेल्वे प्रशासनाने का बंद केली असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गोंदिया चांदाफोर्ट रेल्वे लाईनवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या आधी 3 गाड्या नियमितपणे धावत होत्या. कोरोना काळात या 3 गाड्या तब्बल 2 वर्षे बंद ठेवण्यात आल्या होत्या. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू केल्या. मात्र मालगाड्यांची संख्या या लाईनवर भरमसाठ वाढविण्यात आली. त्यामुळे या नियमित धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या आपल्या स्थानकावर उशिरा पोहोचत असल्याने प्रवाशी कंटाळले होते. आता या लाईनवर दुपारच्या 2 गाड्या सुरू आहे, पण त्या सुद्धा वेळेवर पोहोचत नसल्याची प्रवाशांची ओरड सुरू आहे. फक्त ही सकाळी चांदाफोर्टला जाणारी गाडी वेळेवर पोहोचत होती असे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही सकाळची गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.